कोगनोळी येथे महर्षी वाल्मिकी मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न. समस्त कोळी समाज यांच्या वतीने मंत्री शशिकला जोल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या फंडातून व लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या कोळी समाज भवन येथे महर्षी वाल्मिकी मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात संपन्न झाली. सकाळी 9 वाजता मुख्य बस स्टँडवरील गणेश मंदिरापासून मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक कोळी भवन येथे आणण्यात आली. सकाळी 10 वाजता पांडुरंग काचवे महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. आडी येथील शरद जोशी महाराज यांनी पौरोहित्य केले. यावेळी कासवपूजन भोजराज कोळी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. निपाणी येथील राजमाता मल्टी स्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तुकाराम कोळी यांनी महर्षी वाल्मिकी मूर्ती दिल्याबद्दल, तर कोळी समाज अध्यक्ष रामचंद्र कोळी यांनी चबुतरा बांधून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शालश्री फळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी देऊ कोळी, नेताजी कोळी, पुंडलिक कोळी, दत्तात्रय कोळी, बबन कोळी, सुशांत अक्कोळे, कृष्णा कोळी, रोहन कोळी, अमोल कोळी, सुभाष अक्कोळे, राजू कोळी, संभाजी कोळी, महादेव कोळी यांच्यासह कोळी समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.